आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. आजही जेव्हा ढग भरून येतात तेव्हा एकच कविता आपल्या डोक्यात विजेसारखी येते, ती म्हणजे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरून आले. ही कविता ज्यांची आहे ते म्हणजे बाकी बाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर, म्हणजेच बाभ बोरकर. खरं तर या अशा कविता ऐकाव्या त्यांच्याकडूनच. यांच्या कवितांचे व्हिडिओज ते खुद्द गाताना युट्यूबवरती आजही आहेत. कविता सादरीकरणाचा त्यांचा एक वेगळाच आवाज होता, अंदाज होता. त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी त्यांचं वर्णन उन्हाचं चांदणं करणारा कवी असं केलंय. तर वी स खांडेकरांनी ज्वालेची पूजा करणारा पारिजातक असं त्यांना म्हणलंय. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी त्यांना आनंदयात्री अशी उपमा दिली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र यांना आनंदयात्री कवी म्हणून ओळखतो. बोरकरांची कविता म्हणजे निसर्ग प्रेम भक्ती संगीत आणि विरक्ती. प्राचीन मराठी संस्कृती तत्वज्ञान गोव्याचा निसर्ग पोर्तुगीजांनी गोव्यात आणलेली संस्कृती या साऱ्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या कवितांवरही दिसून येतो. 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकापासून त्यांच्या कवितेची मोहिनी जी रसिकांवर पडली आहे ती आजही कायम आहे. मराठी कवितेचं आभाळ आपल्या तेजपुंज प्रतिभेने उजळवणाऱ्या कविवर्य बाभ बोरकरांच्या अनेक गोष्टी आजच्या भागात तुम्हाला सांगणार आहे. त्यांचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. पण त्याआधी आजच्या आपल्या या एपिसोडच्या अभ्यासासाठी बोरकरांचे पुतणे डॉक्टर घनश्याम बोरकर आणि तेजश्री दीक्षित यांनी घनवरसेले नावानी बोरकरांच्या कविता सादर केल्या होत्या. हा कार्यक्रम युट्यूबवरती पाहायला मिळाला, यातून अनेक संदर्भ सापडले, त्यामुळे यांचे आभार. याचबरोबरीनं प्रतिभा आणि प्रतिमा नावाचा दूरदर्शनवरचा कार्यक्रम पाहायला मिळाला, ज्यामध्ये खुद्द पु ल देशपांडे यांनी बाभ बोरकरांची घेतलेली मुलाखत आहे हा खजिना मला सापडला. पुलं ही बोरकरांच्या कवितांचे निस्सीम चाहते होते आणि अत्यंत घनिष्ठ मित्र सुद्धा. पुलं खरं तर 10 वर्षांनी बोरकरांपेक्षा लहान, पण वयातलं हे अंतर त्यांना कधी जाणवलंच नाही. चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोची. बोरकर ठरवून कविता लिहायला बसले आणि त्यांनी ती लिहिली
असं कधीच झालं नाही. ते म्हणायचे, मी कविता करत नाही, ती मला येते किंवा होते. ही कविता जेव्हा व्हायची तेव्हा बोरकरांच्या मनात एक सूर घुमत राहायचा, भाव दाटून यायचा, भावांचा स्पंद व्हायचा, स्पंदाचा छंद व्हायचा. आणि या छंदामध्ये शब्द, सूर, लय, जाती हे सारं मिसळून ती कविता चालीसहित प्रकट व्हायची. संगीताबरोबरच शब्द यायचे आणि बोरकर गुणगुणता गुणगुणता ही कविता म्हणायचे. याचमुळे आत्मसंगीत हा बोरकरांच्या कवितांचा प्राण आहे. त्यांच्या कवितातल्या शब्दांची लयच अशी असते की ती आपण वाचता वाचताच गाऊ लागतो. 1934 साली बडोद्यामध्ये वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कविता लेखन आणि काव्य गायन यासाठी तेथे कर माझे जुळती या कवितेला सुवर्ण पदक मिळालं. क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
ताळमेच्या ताळीवरी वाऱ्यार ढोल नका, ताळमेच्या ताळीवरी वाऱ्यार ढोल नका। सबदुलेच्या झेतान असे सांचे चल नका, सबदुलेच्या झेतान असे सांचे चल नका। डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू, डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू। सदा फुलीच्या थाटात नको सांज वेळी फुलू, डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू। वांगडा चलता फुलांचा भे, वांगडा चलता फुलांचा भे, अंग भाज नका, अंग भाज नका। एकांतात घालून जुगुल मागीर लाज नका, एकांतात घालून जुगुल ए मागीर लाज नका। बोलताना लाटे परी नको मोती आले फुटू, बोलताना लाटे परी नको मोती आले फुटू। सावल्यांच्या पावलांनी नको चांदण्यात भेटू, नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाया। नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाया, नको गोठवू ओठात दाट अमृताची साया। भळत्या पिरायेत म्हणजे माप घेऊ नका, भळत्या पिरायेत म्हणजे माप घेऊ नका। वर दिल्या परत आता श्राप देऊ नका, वर दिल्या परत आता श्राप देऊ नका। पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे लाडके कवी म्हणजे बाभ बोरकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हणलंय की बोरकरांची कविता म्हणजे शब्द आणि सूर जणू हातात हात गुंफूनच येतात, संगीत त्यांच्या कवितेत असतंच, यांची कविता कसं जगायचं याचं मार्गदर्शन करतात। कारवा मराठीमधून आपल्या भेटीला येते अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारी रचना, नाही पुण्याची मोजणी। जसा गंगेचा प्रवाह आपल्यामुळे किती पापी मुक्त झाले, यामुळे मला किती पुण्य मिळाले हे बघत नाही, तसं आपल्या आयुष्यात आपण नेमकं काय कमावलं काय गमावलं याची मोजणी करत न बसता आपल्या परीनं आपण दुसऱ्यासाठी झिजावं, केवढा उदात्त विचार सामावला आहे याच्यात। म्हणजे अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर अनकंडिशनली आपण कोणासाठी काही करू शकतो का? जसा पूजेतला धूप आहे की जो चटकन विरून जातो पण सुगंध देऊन जातो, फुलामधला पराग जो फुलाला जीवन देतो तो फक्त असतो पण उपाधीरहित असतो, आणि जशी पूजेतली फुलं की त्यांचा मृत्यूही अत्यंत पावित्र्यात होतो, ती निर्माल्य म्हणून ओळखली जातात, त्यांना कोणी कचरा म्हणत नाही, हाच तो मृत्यूचा सर्वांग सोहळा। नाही पुण्य
पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी 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 नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी कशातन लाग भाग 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 कशातन पाठ लाग कशातन लाग भाग कशातन पाठ लाग आम्ही आम्ही हो फुलांचे पराग आम्ही हो फुलांचे पराग आम्ही हो फुलांचे पराग नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी 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 नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही नाम रूप आम्हा 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 नाही नाम रूप नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाश स्वरूप आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी नाही पुण्याची मोजणी सर्वांग सोहळा
सोहळा मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा 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 नाही नाही पुण्याची मोजणी 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 नाही पापाची तोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची तोचणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी चिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची तोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी। आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला कोण पाहू शके तुला गात सा वेद झाले मुके तुला गात सा वेद झाले मुके मती मंद अंधा कसा तू दिसे मती मंद अंधा कसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला वसे अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला तुझा ठाव कोठे कळे ना जरी तुझा ठाव कोठे कळे ना जरी गमे मानसा चातुरी माधुरी गमे मानसा चातुरी माधुरी तरुवल्लरीना भुकी मी पुसे तुम्हा निर्मिता देव कोठे बसे अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला फुले सृष्टीची मानसा रंजिती फुले सृष्टीची मानसारंजिती घरी सोयरी गुंगवीती मती घरी सोयरी गुंगवीती मती सुखे भिन्न ही येथ प्राणी सुखे सुखे भिन्न ही येथ प्राणी चुके कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके अनंत
होता तुला कोण पाहू शके अनंता तुला तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला कृति गावया रे कळे ना मला कृति गावया रे कळे ना मला भुकी बालका माय देवा चुके भुकी बालका माय देवा चुके तया पाजुनी कोण तोषू शके अनंता तुला कोण पाऊ शके अनंता तुला नवी भाव पुष्प तुला वाहिली नवी भाव पुष्पे तुला वाहिली तशी अर्पिली भक्ति बाष्पांजली तुझा पद्म पत्रा वरीती स्थिरो तुझा पद्म पत्रा वरीती स्थिरो प्रभु कल्पना जल्पना त्या हरो अनंता तुला कोण पाहू शके तुला गातसा वेद झाले मुके हे अनंता तुला अनंता तुला अनंता तुला तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही त्याला कसलाच क्षय नाही अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची कविता. बोरकरांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं ते त्यांच्या बहुभाषिकत्वासाठी. त्यांना मराठी कोंकणी हिंदी पोर्तुगीज या सगळ्या भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या. संस्कृतचं औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी केलेला जो मेघदूताचा अनुवाद आहे ही गोष्ट थक्क करणारी आहे. बोरकरांचा पहिला कविता संग्रह प्रतिभा हा 1930 प्रसिद्ध झाला. यानंतर जीवन संगीत दूधसागर आनंद भैरवी चित्रवीणा गिटार चैत्र पुनव कांचन संध्या हे त्यांचे काव्यसंग्रह आले. सासाय हा त्यांचा कोकणी काव्यसंग्रह 1981 आला. त्यांची घरची बोलीभाषा कोकणी होती पण शिक्षण पोर्तुगीज शाळेत झालं. मराठी भाषा जेमतेम 2 शिकता आली हे पाहता मराठीतलं त्यांचं लेखन थक्क करणारं आहे. पांडुरंग त्राता पांडुरंग त्राता पांडुरंग त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता पांडुरंग दाता अंतिक नियंता पांडुरंग अंतिक नियंता पांडुरंग पांडुरंग दाता पांडुरंग दाता पांडुरंग दाता अंकित नियंता पांडुरंग दाता पांडुरंग दाता अंकित नियंता आ
दयता सागर, दयता सागर, दयता सागर, दयता सागर, माये ते आगर, दयता सागर, माये ते आगर, आनंदाते घर पांडुरंग, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, पांडुरंग अंतिता नियंता, भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिसतावा, भक्तीचा ओलावा, भक्तीचा ओलावा, भक्तीचा ओलावा, भक्तीचा ओलावा, भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिसतावा, भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिसतावा, श्रद्धेचा दिसावा पांडुरंग, श्रद्धेचा दिसावा पांडुरंग, अंतिता नियंता पांडुरंग, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिता नियंता पांडुरंग, अंतिता नियंता पांडुरंग, तप्तांत चंदन दीप्तांत इंधन, तप्तांत चंदन दीप्तांत इंधन, तप्तांत चंदन, तप्तांत चंदन, तप्तांत चंदन, तप्तांत चंदन दीप्तांत इंधन, तप्तांत चंदन दीप्तांत इंधन, प्रकाशवर्धन पांडुरंग, प्रकाशवर्धन, प्रकाशवर्धन, प्रकाशवर्धन पांडुरंग, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, अंतिता नियंता, पांडुरंग, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिता नियंता, पांडुरंग, साष्टांग पांडुरंग, देहित साष्टांग
दाता पांडू रंग 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 दाता अंतिता नियंता अंतिता नियंता अंतिता नियंता अंतिता नियंता अंतिता नियंता अंतिता नियंता पांडू रंग अंतिता नियंता पांडू रंग एकोणीसशे 1946 साली त्यांनी गोव्याच्या मुक्तीसंग्रामात उडी घेतली. बोरकरांचं गोवा मुक्तीसंग्रामातलं कामही महत्वाचं आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या मुक्तीसंग्रामाच्या भाषणातून प्रेरणा घेऊन बोरकरांनी सरकारी पोर्तुगीज शाळा आणि शिक्षकाच्या नोकरीवर लाथ मारली आणि ते मुक्तीलढ्यात उतरले. पण राजकारणात त्यांचं मन फार काळ रमलं नाही. पुढे त्यांनी पुणे आकाशवाणीसाठी गोव्याच्या आकाशवाणी केंद्रावरही काम केलं. बाभ बोरकरांच्या शब्दांचा मोह हृदयनाथ मंगेशकरांनाही झाला. जाता जाता ऐकूयात बाभ बोरकरांची सुप्रसिद्ध कविता, जी गायली आहे राधा मंगेशकर यांनी, तर संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं. अनुभवूयात इथली लाल माती, समुद्राच्या फेसाळ लाटा आणि चराचरात असणारं निसर्ग सौंदर्य. कारवा मराठीमधून आपल्या भेटीला येत आहे गोव्याच्या भूमीचं गाणं. माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळामध्ये कड्या कपाळी मधुरी घट फुटते दुधाचे माझ्या माझ्या गोव्याच्या
आजच्या आपल्या शोमधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. कशी तू द समजाऊ सांग, कशी तू द समजाऊ सांग, कशी तू द समजाऊ सांग, कशी तू द समजाऊ सांग. का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग, कशी तू द समजाऊ सांग. हास्याहून मधुर सवा हेमंती उष्ण हवा, हेमंती उष्ण हवा, संधेचा साज नवा, संधेचा साज नवा. हा का प्रणयांग, हा का प्रणयानुराग, कशी तुझ समजाऊ सांग, कशी तुझ समजाऊ सांग. साफे कळके फुले, साफे कळके फुले, ओष्ठ कमल जे फुले, ओष्ठ कमल जे विपुले, भोवती मधुगंध पळे, भोवती मधुगंध पळे. का प्रसन्न वदन राग, का प्रसन्न वदन राग, कशी तुझ समजाऊ सांग, कशी तुझ समजाऊ सांग. वृत्तींचा होम मुप, वृत्तींचा होम मुप, त्यात जाळुगे विकल्प, त्यात जाळुगे विकल्प, होऊनिया निर्विकल्प, होऊनिया निर्विकल्प. अक्षय करू यज्ञयाग, कशी तुझ समजाऊ सांग, कशी तुझ समजाऊ सांग. ओठांचे फेड बंध, ओठांचे फेड बंध, गाई गडे मुक्त छंद, गाई गडे मुक्त छंद, श्वासांचे करू प्रबंध, श्वासांचे करू प्रबंध, हृदयांचे मधुप्रयाग, हृदयांचे मधुप्रयाग, कशी तुझ समजाऊ सांग, कशी तुझ समजाऊ सांग. का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग, कशी तुझ समजाऊ, तुझ समजाऊ, तुझ समजाऊ. गोव्याच्या रानमेव्यासारखा शब्दांमध्ये गोडवा असणाऱ्या, मराठीचं साहित्य भांडार समृद्ध करणाऱ्या, आपल्या कवितांमधून निसर्गाचं दर्शन घडवणाऱ्या, जगण्याची आशा निर्माण करणाऱ्या, आयुष्यात चैतन्य भरणाऱ्या या आनंदयात्री बाभ बोरकर यांना आमचा मनापासून सलाम. आजच्या आपल्या या एपिसोडसाठी अनेक लेखांचा अभ्यासासाठी मला उपयोग झाला. लेखक अभ्यासक यामध्ये नरेंद्र कुमार तळवलकर, बाईट्स ऑफ इंडियाचे भारत कुमार राऊत, लेखिका प्रतिमा जगताप यांचे मनापासून आभार. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. तुमच्या आवडीचं गाणं आजच्या आपल्या भागातून निसटलं असेल तर राग मानू नका. कार्यक्रम आवडला तर मनापासून दाद द्या. काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्सचे डिटेल्स या आजच्या आपल्या शोच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. शिवाय तुम्ही अर्जे सानिका गुगल करू शकता, माझ्या वर्कलिंक्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील, किंवा सारेगम_सानिका
या माझ्या इन्स्टा हँडलवरती सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क करूच शकता. पुन्हा भेटूयात नव्या भागात, तोपर्यंत नमस्कार.